नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज आणि व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. जेव्हा कधी खूप चटपटीत असं खावं वाटतं पण पटकन कमी वेळात काय बनणार, तर कमी वेळात बनणार ब्रेड पिझ्झा. चला तर बघूयात. येथे आपण व्हाईट ब्रेड घेतला आहे 4 स्लाइस, 2 मोठे कांदे कापून घेतलेत, 2 शिमला मिरची आपण कापून घेतल्यात, छोटे छोटे तुकडे आपण करून घेतलेले आहेत, 2 गाजर आपण चांगले किसून घेतलेत आणि 2 टोमॅटो आपण कापून घेतलेत. टोमॅटो कापताना त्याच्यामधला गर मी काढून घेतलेला आहे. शिमला मिरची आणि कांदा थोडासा मोठा मोठाच कापायचा आहे. आपल्याला लागणारे ओरेगानो आणि पिझ्झा मसाला, त्याचबरोबर आपल्याला लागणारे बटर, येथे मी घेतलेलं आहे प्रोसेस चीज, तुम्ही मोझरेला चीज देखील वापरू शकता. त्याचबरोबर आपल्याला लागणारे काळं मीठ, जिरी पावडर आपण घेतली आणि त्याचबरोबर आपण घेतलेत चिली फ्लेक्स जे मी घरी बनवलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला लागणारे टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप देखील तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर काळं मीठवर घेतलेलं आहे आपण आणि साधं मीठ देखील वापरणार आहोत आणि मिरी पूड आपण घेतलेले आहे. चला आता गॅस पेटवूयात. गॅसवरती एक कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये 1 चमचाभर बटर आपण टाकून घेतो आहे. हे पूर्ण कढईला लावून घ्यायचं व्यवस्थित आणि या कढईमध्ये आपण या शिमला मिरची जी आपण कापून घेतली आहे, छोटे छोटे तुकडे या पद्धतीने आपण करून घेतलेत, ती आपण 2-3 मिनिट मोठ्या गॅसवरती परतून घेणार आहोत. कारण ब्रेड पिझ्झामध्ये ब्रेड तर पटकन क्रिस्पी होईल आणि या शिमला मिरची शिजल्या जाणार नाहीत, म्हणून त्या आपण अगोदर 2-3 मिनिट चांगल्या शिजवून घेणार आहोत. तेलामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या 2-3 मिनिट, फक्त मोठ्या गॅसवरतीच परतून घ्यायच्यात, म्हणजे त्या 2-3 मिनटात चांगल्या फ्राय होतात. 2-3 मिनटानंतर जो कांदा आपण कापून घेतलेला आहे, रफली चॉप केला आहे मोठा मोठा, तो देखील 2-3 मिनिट तेलामध्ये त्या बटरमध्ये परतून घ्यायचा आहे. बटरऐवजी तेल किंवा तूप देखील तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर त्याच ताटामध्ये आपण या भाज्या काढून घेतो आहे परतलेल्या. गाजर मी काही परतून घेतलं नाही कारण ते किसून घेतलं आहे आपण. आता या भाज्यांच्या ताटावरती आपण काळं मीठ टाकून घेतो आहे 1 चमचाभर. काळं मीठ टाकल्यानंतर भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. भाज्या चांगल्या मिक्स झाल्या की त्याच्यामध्ये आपण टाकतो आहे काळी मिरी पावडर. तर एवढ्या भाज्यांसाठी 1/2 चमचा मिरी पूड भरपूर झाली. मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आता आपण जिरेपूड वापरूयात. जिरेपूड मी येथे 1/2 चमचा टाकून घेतलेले आहे. पिझ्झा आपण मोठ्यांसाठी बनवतो की छोट्यांसाठी त्यानुसार मसाले वापरायचे आहेत. आता आपण चिली फ्लेक्स वापरूयात. 1 चमचाभर, 1 छोटा चमचाभर मी चिली फ्लेक्स टाकून घेते. आता साधं मीठ वापरूयात. मीठ वापरताना लक्षात घ्यायचं आहे, पहिल्यांदा आपण काळा मीठ देखील टाकलेलं आहे. बटरमध्ये देखील मीठ असतं, त्यानुसार मिठाचा वापर करायचा आहे. मीठ टाकल्यानंतर आता आपण येथे टाकतो आहे ओरेगानो. ओरेगानो आणि पिझ्झा मसालाशिवाय पिझ्झाची टेस्ट काही येणार नाही, त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता आपण पिझ्झा मसाला देखील टाकून घेऊयात. मसाले तुम्हाला ज्या पद्धतीने पिझ्झाची चव हवी आहे, कमी तिखट हवं आहे की तिखट हवं आहे, त्यानुसार मसाले तुम्ही वापरू शकता. पण जास्त थोडेसे मसाले टाकल्यानंतर पिझ्झाची चव छान लागते. फक्त छोट्यांसाठी बनवत असाल तर थोडे कमी मसाले वापरा. मसाले सगळे टाकल्यानंतर आपण भाजी चांगली मिक्स करून घेऊयात. भाजी आपली चांगली मिक्स झाली आहे. आता ह्या भाजीची चव थोडी जास्त वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये 2-3 चमचे चीज टाकून घेऊयात. किसलेलं चीज मी येथे टाकून घेतलं आहे. मी प्रोसेस चीज इथे वापरते आहे, तुम्ही मोझरेला वापरू शकता. आता आपल्याकडे 4 स्लाइस आहेत. व्हाईट ब्रेडच्या स्लाइस मी घेतल्या आहेत. तुम्ही ब्राऊन ब्रेड, गव्हाचा ब्रेड देखील वापरू शकता. प्रत्येक स्लाइसवरती मी 1 चमचाभर सॉस टाकून घेते आणि व्यवस्थित पसरून घेणार आहे. टोमॅटो केचप देखील तुम्ही इथे वापरू शकता. 4 स्लाइस आपल्या तयार आहेत सॉस लावून. आता त्यांच्यावरती आपण भाज्या ठेवून घेऊयात व्यवस्थित. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या या ब्रेडवरती पसरून घेऊ शकता. छोटी मुलं बऱ्याच वेळा शिमला मिरची खात नाहीत, तर ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या भाज्या या पद्धतीने तुम्ही मुलांना भरवू शकता. कारण पिझ्झा म्हटलं की मुलांना तो खूपच आवडतो. आता आपण
स्लाइस तयार झाल्यानंतर परत वरून काळं मीठ थोडंसं स्प्रिंकल करूयात. मिरेपूड देखील तुम्ही थोडीशी वरून टाकू शकता, जिरेपूड देखील. आता मी चीज किसून घेतेय प्रत्येक स्लाइसवरती. चीज जेवढं तुम्ही जास्त घालाल म्हणजे प्रमाणातच, पण थोडंसं जास्त, तेव्हाच पिझ्झाची चव लागणार आहे. त्याच्यामुळे भरपूर चीज वापरा, म्हणजे मुलांना पिझ्झा खाल्ल्याचा आनंद मिळेल. आणि ही खूप झटपट होणारी रेसिपी आहे, ॲज अ स्नॅक्स म्हणून किंवा सकाळच्या घाईच्या नाश्त्यासाठी देखील तुम्ही हा ब्रेड पिझ्झा बनवू शकता. हे पहा, मस्त आपण असं चीज ग्रेट करून घेतलेला आहे. शक्यतो मोजरेला चीज वापरा, माझ्याकडे नव्हतं, माझ्याकडे हे प्रोसेस चीज होतं त्याच्यामुळे मी तेच वापरलेलं आहे. चीज घातलेले आपले स्लाइस तयार आहेत. आता आपण या मंद गॅसवरती तव्यावरती क्रिस्पी अशा करून घेणार आहोत. तव्यावरती मी लोखंडाचा तवा ठेवला आहे, त्याच्यावरती आता मी बटर लावून घेते आणि दोन ब्रेडच्या स्लाइस मी त्याच्यावरती ठेवते. लोखंडाच्या तव्यावरती 3 मिनिटातच या स्लाइस तयार होतात. मी ॲल्युमिनियमच्या तव्यावरती देखील 2 स्लाइस ठेवून घेतल्या आहेत. आणि आपल्या भाज्या अजून व्यवस्थित शिजण्यासाठी, भाज्यांमध्ये थोडीफार काय कसर असेल शिजण्याची, त्या शिजण्यासाठी आणि चीज पटकन मेल्ट होण्यासाठी आपण दोन्ही तव्यावरती झाकण ठेवलं आहे. हे पहा, 2-3 मिनिटात मस्त असा लोखंडाच्या तव्यावरती आपला ब्रेड पिझ्झा तयार आहे. तुम्हाला जवळून दाखवते मी, मस्त असा क्रिस्पी तयार झाला आपला ब्रेड पिझ्झा. प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात दोन्ही स्लाइस. हे पहा, खूप छान, मुलांना नक्की आवडतील, मुलांबरोबर मोठे देखील नक्कीच खातील. तर हा नाश्ता म्हणून खूप छान रेसिपी आहे. ॲल्युमिनियमच्या तव्यावरती देखील मस्त अशा आपल्या ब्रेड पिझ्झा स्लाइस तयार झाल्यात, त्या देखील आपण काढून घेऊयात. तुम्ही बघू शकताय चांगल्या मस्त अशा क्रिस्पी झाल्यात, चीजसुद्धा चांगलं मेल्ट झालेलं आहे. सगळ्या स्लाइस आपण प्लेटमध्ये मस्त काढून घेऊयात. पाहाल तुम्ही, मस्त जवळून दाखवते मी तुम्हाला, मस्त असा आपला ब्रेड पिझ्झा तयार झाला आहे. खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे, नाश्त्यासाठी खूप छान, सर्वांनाच नक्की आवडेल. ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कळवा. अजून चवीसाठी तुम्ही चिली फ्लेक्स वापरू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.